नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पाने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाने तालुक्यातील भाळुणी येथे महामार्ग पोलीस केंद्र अहमदनगरच्या वतीने 32वा वाहतूक सप्ताहानिमित्त वाहतुकीविषयी जनजागृती करताना महामार्ग पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. नागरिकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या जीवाची काळजी घेत दुसऱ्यांच्या जीवाचीही काळजी घ्यावी असे आवाहन औरंगाबाद महामार्ग विभागाच्या पोलीस निरीक्षक व नगर विभागाच्या प्रभारी श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांनी केले. पाने तालुका प्राथमिक शिक्षक परिषद रोटरी क्लब मगरपट्टा पुणे तसेच नोबेल हॉस्पिटल पुणे यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 31 रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय पाने येथे रक्तदान शिबिर व शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले असून सदर मेळाव्यास जिल्ह्यातील व पाने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण दुबे यांनी केले आहे. पाने तालुक्यातील रिक्सळ येथील तरुणांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वसा माणसं जोडण्याचा माणुसकी जपण्याचा हे ब्रीद घेऊन बांधिलकी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून हे तरुण माणसं जोडणार असून निस्वार्थ भावनेतून त्यांनी सुरू केलेली ही चळवळ भविष्यात इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून पराभूत उम्मीदवार जयवंत नरवडे या 55 वर्षीय वृद्धावर तलवार काट्या तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डिले या गुन्हेगाराच्या पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6:15 सुमारास सिने स्टाईल पाठलाग करून चव्हाण वाडीफाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे शिवारात मुसक्या आवळल्या. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याने पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवाशी पारनेर सैनिक बँकेचे संचालक व भाळवणी ग्रामीण पतसंस्थेचे संचालक अरुण पांडुरंग रोहकले यांनी बिगर शेती मतदारसंघातून सोमवार दिनांक 25 जानेवारी रोजी अर्ज दाखल केला आहे. देवदैठण येथील योगेश्वर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी राळेगण सिद्धी येथे हजारे यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की मी जेव्हा रामलीला मैदानावर उपोषण केले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयाचे लेखीपत्र आणून माझे उपोषण सोडवले होते. त्या लेखी आश्वासनाची अद्यापही पूर्तता झाली नसून तुम्ही मला उपोषण करू नका असे कशाला सांगता. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.